हिजी रोज चितलाडी गोडी माझी कमजोर पाडते बॉडी ड्रेस घालत ती कधी ही साडी सारतील माझ्या नावान फाडी हिजी रोज चितलाडी गोडी माझी कमजोर पाडते बॉडी ड्रेस घालत ती कधी ही साडी सारतील माझ्या नावान फाडी तिच्या पट्टीला ठिकाणी भलती तिला थोडी तर जाणीव आहे का तिच्या. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेल विजय जाधव ग्राफिक्स चॅनल मध्ये. मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर करा लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्रेस करा बेल आयकॉन, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. तर मित्रांनो तुम्ही जो व्हिडिओच्या डेमोमध्ये स्टेटस बघितला तर तशा प्रकारचे ट्रेंडिंग स्टेटस कसे रिडेट करायचे ट्युटोरियल जे आहे ते मी मराठीमधून देणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला इमेजमध्ये शेक इफेक्ट ॲड करता येणार नाही आणि तुमचा स्टेटस जो आहे तो तुम्हाला परफेक्टली एडिट करता येणार नाही. त्याच्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. तर मित्रांनो तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्याच्यामुळे मी तुम्हाला अशाच प्रकारचे वेगवेगळे शेक इफेक्ट आणि बीट इफेक्ट कसे ॲड करायचे मराठीमधून ट्युटोरियल जे आहे ते देत असतो मित्रांनो. तर मित्रांनो एडिट करण्यासाठी जे लागणारे मटेरियल जे आहे त्याचे झिप फाईल जे आहे ते लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघत नसल्यामुळे मला झिप फाईलचे पासवर्ड जे आहे ते मी दिलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पासवर्ड जे आहे ते मिळून जायला आणि तुम्ही मटेरियल जे आहे ते डाउनलोड करून याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ॲड कर. तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही अलर्ट मशीन ॲप ओपन करा. जर मित्रांनो तुमच्याकडे जर अलर्ट मशीन ॲप नसेल तर मी ॲप लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲप आहे ती डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो. तर इन्स्टॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असे पद्धतीचे बॅकग्राऊंड जो आहे तो बघा मी नाही. तर मित्रांनो सुरुवातीला तुम्ही खालती गोलचेन आणि प्लस टाकून सगळं त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला त्याच्या नंबरचा साईज बघा मिळत आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर क्रेडिट प्रोजेक्ट ऑप्शन क्लिक करायचा आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खालती गोलचिन्हाच्यामध्ये प्लस आयकॉन बघायला मिळत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इमेज आणि व्हिडिओ ऑप्शन बघायला मिळत आहे त्याच्यावर क्लिक करून अशा प्रकारचा जो इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ जो आहे तुम्ही मटेरियलमध्ये दिलेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कलर लाईटमध्ये अशा पद्धतीने बघायला मिळत आहे. तर मित्रांनो व्हिडिओ ॲड केल्यानंतर मित्रांनो आपण याच्यामध्ये सॉन्ग जो आहे तो ॲड करूया. तर सॉन्ग ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे खालती गोलचिन्हाच्यामध्ये प्लस आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून ॲड ऑप्शन क्लिक करून तुम्हाला इथे खालती प्लस टाय करून बघा मी त्या सॉन्ग जो आहे तो असं ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो सॉन्ग जो आहे तो आपला 23 सेकंद इतका आहे. तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो आपण अशा पद्धतीने ॲड केलेला आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ जो आहे. त्यानंतर मित्रांनो आपण व्हिडिओ जो आहे तो प्ले करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला व्हिडिओ आणि सॉन्ग जो आहे तो आपण ॲड केलेला आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो आपण जो अनुश्री नावाचा PNG जो इमेज जो आहे तो ॲड करणार आहोत. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे खालती प्लस आयकॉन बघायला मिळत आहे त्याच्यावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओ ऑप्शन क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर PNG जो आहे तो अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा मित्रांनो. ॲड केल्यानंतर PNG इमेज क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो दोन बटन अशा पद्धतीने याची झूम जे आहे ते कमी करून घ्यायची अशा पद्धतीने. तर झूम जे आहे ते कमी करायचे आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपण सॉन्गच्या लिरिक्सप्रमाणे आणि पुढची बीट जी आहे ते ॲड करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला सॉन्ग जो आहे तो प्ले करावा लागेल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला सॉन्ग लिरिक्स जे आहे ते ॲड करायचे आहे. तर 11.11 PNG इमेज जो आहे तो आपल्याला टेस्ट इमेज जे आहे ते आपल्याला 11.11 इतका ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला टेस्ट इमेजवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो माझी इमेज आहे तशा पद्धतीने लाईन जी आहे ती पुढे सरकवायची आहे. तर लाईन 11.11 इतकी ॲडजस्ट करून घ्यायची आहे मित्रांनो. ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ते घड्याच्या बाजूला एक ऑप्शन बघायला मिळत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो अजून खालचा बॅकग्राऊंड इमेज बघायला मिळत आहे कलर इफेक्टचा त्याच्यावर क्लिक करायचा आहे. आणि 11.11 इतका असेल तर मागचा बॅकग्राऊंड जो आहे तो कट करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे कटचा ऑप्शन बघायला मिळत आहे त्याच्यावर क्लिक करून कट करून घ्यायचा मित्रांनो. आणि लाईन जी आहे ती अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायची. ॲडजस्ट केल्यानंतर इथून पुढे जे आपण सॉन्गचे इमेज जे आहे ते ॲड करणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो मी अजून एकदा प्ले करून दाखवतो. आपला व्हिडिओ जो आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे.
तर इथून पुढे जे आहे ते आपली बीट जी आहे चालवत आहे मित्रांनो. तर इथून पुढे आपण बॅकग्राऊंड इमेज आहे कटचा तो ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे खालती प्लसचा आयकॉन बघायमध्ये आहे, त्याच्यावर क्लिक करून इमेज आणि ऑप्शन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इमेज जी आहे ती मित्रांनो ॲड करून घ्यायची आहे. तो अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे. तर इमेज ॲड केल्यानंतर मित्रांनो हा जो इमेज आहे तो आपल्याला फुल स्क्रीन करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इमेजवर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतरवरती तुम्हाला तीन टीम दिसतील, त्याच्यावर क्लिक करून इमेज तुम्हाला इथे एक ऑप्शन येईल मित्रांनो फिल स्क्रीन ऑप्शन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इमेज आहे तो अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो हा जो इमेज आहे तो आपल्याला 13 सेकंद आल्यानंतर मागचा बॅकग्राऊंड आहे तो कट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला इमेजवर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर मागचा बॅकग्राऊंड आहे तो कट करण्यासाठी तुम्हाला इथे कट्स ऑप्शन मिळतात, त्याच्यावर क्लिक करून इमेज आहे तुम्ही तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पुढचा इमेज आहे तो कटचा ॲड करायचा. त्याच्यासाठी तुम्हाला इथे गोल चिन्हाच्या म्हणजे प्लसचा अकाउंटमध्ये त्याच्यावर क्लिक करून इमेज आणि ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर यूज ऑल क्लिक करून इमेज आहे ती मित्रांनो दुसरा इमेज ॲड करायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो इमेज ॲड केल्यानंतर हा जो इमेज आहे तो 2 सेकंद इतका असेल. तर अशाच पद्धतीने पुढची इमेज आहे ती 2 सेकंद इतकं करायची आहे. आणि पहिला इमेज आपण ॲड केलेला आहे तो 13 पॉईंट इतका ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तर 11 पॉईंट 11 ते 13 इतका ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. तरच आपला स्टेटस व्हिडिओ जो आहे तो आपल्याला परफेक्टली एडिट करता येईल मित्रांनो. आणि तिथून पुढे आपल्याला 2 सेकंदाची इमेज जी आहे ती सर्व ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने सर्व इमेज आहे ती ॲड करायची आहे. तर पहिला इमेज ॲड करण्यासाठी मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे की 11 पॉईंट 11 इतका ते 13 इतका ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या इमेज आहे ते 2 सेकंद इतके अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे आहे. तर सर्व इमेज आहे ते अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो आपण पहिल्या इमेजमध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड करायचे आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्या इमेजवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर इफेक्ट्स ऑप्शन क्लिक करून ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते डिस्टन्स स्वरूप म्हणून एक ऑप्शन बघायला मिळतं, त्याच्यावर क्लिक करत आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते एक ऑप्शन बघायला मिळेल टायलेस म्हणून खालती एक, त्याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा पुन्हा एकदा टायलेस ऑप्शन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते क्रॉप म्हणून एक ऑप्शन बघायला मिळत आहे. ती क्रॉप जी आहे ती मित्रांनो 1000 इतके असेल. तर इमेज आहे ती मित्रांनो अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायची आहे सुरुवातीला. तर अशा पद्धतीने ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो क्रॉप जी आहे ती 1000 इतके असेल. तर अशा पद्धतीने 2000 इतके करून घ्यायचे आहे मित्रांनो तुम्हाला इथे. तर 2000 इतके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे शतकोनच्यामध्ये प्लस मिळत आहे पांढऱ्या रंगात, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो लाईन जी आहे ती थोडी अशा पद्धतीने पुढे सरकायची आहे. सरकवल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा शतकोनच्यामध्ये प्लस अकाउंट मिळत आहे, त्याच्यावर क्लिक करून जी लाईन जी आहे ती 2000 इतके असेल. तर अशा पद्धतीने कमी करून घ्यायची आहे. तर 1000 इतके करून घ्यायचे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने इमेज आहे ते 1000 इतकी करायची आहे. तर इफेक्ट 1000 इतकी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे बॅग घ्यायचा आहे. बॅग घेतल्यानंतर आपल्याला इमेज आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने झुमिंगचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला बाहेर मिळणार आहे. त्यानंतर आपण दुसरा इफेक्ट जो आहे तो ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे पुन्हा एकदा इफेक्ट्स ऑप्शन क्लिक करून ॲड इफेक्टवर क्लिक करायचा आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पुन्हा एकदा डिस्टन्स वर ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 4 नंबरला एक ऑप्शन मिळेल सलकर रिप्ले ऑप्शन क्लिक करायचा आहे मित्रांनो 4 नंबरचा. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे लाईन जी आहे ती सुरुवातीपासून अशा पद्धतीने ॲड करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे की मी ॲड केलेलं आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खालती एक ऑप्शन मिळेल स्ट्रेंथ ऑप्शन क्लिक करायचं आहे. स्ट्रेंथ जी आहे ती मित्रांनो तुमची 0.25 इतकी असेल. तर स्ट्रेंथ जी आहे ती मित्रांनो अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो स्ट्रेंथ जी आहे ती 340 इतकी करायची आहे मित्रांनो. तर 340 इतकी केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे शतकोनच्यामध्ये प्लसचा आयकॉन बघायला मिळतात, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो लाईन जी आहे ते अशा पद्धतीने थोडी पुढे सरकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता स्क्रीनमध्ये. तर अशा पद्धतीने पुढे सरकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे पुन्हा एकदा शतकोनच्यामध्ये प्लसचा आयकॉन बघायला मिळत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो लाईन जी आहे ती 0 इतकी करून घ्यायची आहे. ती स्ट्रेंथ जी आहे ती 0.340 इतकी केलेली आहे मित्रांनो आपण. तर दुसऱ्या शतकोनच्या प्लसचा आयकॉन ॲड केल्यानंतर मित्रांनो स्ट्रेंथ जी आहे ती 0 इतकी करून घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने. मित्रांनो अशा पद्धतीने 0 इतकी करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला मिळेल खालती रिडन्स हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. 30 इतकी असेल तर अशा पद्धतीने 80 इतकी करून घ्यायची आहे. तर फुल करून घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक ऑप्शन बघायला मिळेल फेल्स हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. ही जी आहे ती मित्रांनो अशा पद्धतीने 10 इतकी करून घ्यायची आहे मित्रांनो.
राईट केलं नाही तुम्ही तुम्ही वरती आला तर तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल फ्रिक्वेन्सी ऑप्शन क्लिक करायचं आहे. फ्रिक्वेन्सी ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती मित्रांनो नॉईस पर्यंत कमी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो फ्रिक्वेन्सी जी आहे ती मित्रांनो नॉईस पर्यंत कमी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो इथे थोडा वेळ जाईल पण तुम्ही फ्रिक्वेन्सी जी आहे ती मित्रांनो 1.7 इतके करून घ्यायची आहे मित्रांनो अशा पद्धतीने. तर 1.60 इतके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इमेज जो आहे तो अशा पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो तू पाहू शकता. तर मित्रांनो तुम्हाला इमेज जो आहे तो अशा पद्धतीने बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण दुसरा इफेक्ट जो आहे तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला बॅग घ्यायचा आहे. बॅग घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे इफेक्ट्स ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर आपण दोन इफेक्ट जे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने ॲड केलेले आहे. टायरेस आणि सर्क्युलर ऑप्शन दोन्ही ॲड केलेले आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरा इफेक्ट ॲड करण्यासाठी ॲड इफेक्ट क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन बाय मिळेल मन ट्रान्सफर ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खालती ऑप्शन बाय मिळेल स्विंग ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा स्विंग ऑप्शन क्लिक करून फ्रिक्वेन्सी जी आहे ती मित्रांनो तुम्हाला इथे अशा पद्धतीने कमी करून घ्यायची आहे. फ्रिक्वेन्सी जी आहे ती मित्रांनो 50 इतकी करून घ्यायची आहे. तर 50 इतकी केल्यानंतर मित्रांनो बॅग घ्यायचा आहे. बॅग घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो अशा पद्धतीने बघणार बघायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण त्याच्यामध्ये चौथा इफेक्ट जो आहे तो ॲड करायचा आहे. त्याचा चौथा इफेक्ट ॲड करण्यासाठी ॲड इफेक्ट क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा ॲड इफेक्ट क्लिक करायचा आहे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल ट्रान्सफर ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर ऑपोसिट आणि विजिबिलिटी ऑप्शन क्लिक करून इफेक्ट जो आहे त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो फक्त तुम्हाला ऑस्क्युलर जे आहे ते इफेक्ट फक्त ॲड करायचे मित्रांनो. ऑस्क्युलर इफेक्ट ॲड केल्यानंतर बॅग घ्यायचा मित्रांनो. बॅग घेतल्यानंतर आपल्याला सर्व इमेज इफेक्ट जे आहे ते ॲड करण्यासाठी खूप वेळ जाईल मित्रांनो. तर त्यासाठी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे की सर्व इमेजमध्ये इफेक्ट जे आहे ते कसे ॲड करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला इथे आपण पहिल्या इमेजमध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड केलेले आहे तुम्ही पाहू शकता. तर पहिल्या इमेजवर क्लिक करून तुम्हाला इथे इफेक्ट्स ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर खालती तुम्हाला तीन इमेजमध्ये दिसतील त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथे एक ऑप्शन आहे कॉपी इफेक्ट्स म्हणून ऑप्शन क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण दुसऱ्या इमेजमध्ये इफेक्ट ॲड केलेला नाही तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या इमेजवर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे इफेक्ट्स ऑप्शन क्लिक करून खाली तीन टीमध्ये दिसतील त्याच्यावर क्लिक करून पेस्ट इफेक्ट म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने सर्व इमेजमध्ये इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो. तर सर्व इमेजमध्ये इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून घ्या मित्रांनो. तरच तुमचा स्टेटस आहे तुम्हाला प्रोफाईल एडिट करता येईल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक ऑप्शन आपण PNG इमेजमध्ये इफेक्ट जे आहे ते ॲड केले नाही तुम्ही पाहू शकता. तर अनुसून आहे तर PNG इमेज आहे त्याच्यामध्ये आपण इफेक्ट ॲड करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हाला इथे PNG क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्ट्स ऑप्शन क्लिक करून तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल ॲड इफेक्ट क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफर ऑप्शन क्लिक करायचं आहे मित्रांनो. मूव्ह अँड ट्रान्सफर ऑप्शन क्लिक केल्यानंतर स्विंग खालती तुम्हाला एक ऑप्शन मिळेल त्याच्यावर क्लिक करून स्विंग जे आहे ते मित्रांनो फ्रिक्वेन्सी जे आहे तुम्ही अशा पद्धतीने 1.50 करून घ्यायचे आहे. तर 1.50 केल्यानंतर आपला स्टेटस व्हिडिओ जाऊ तो आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने पेड ॲड केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जाऊ तो अशा पद्धतीने बघायला मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ जाऊ तो कलर डाउनलोड करायचा आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे वरती बांध दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओ ऑप्शन क्लिक करून एक्सपोर्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ एडिट करताना कोणत्याही प्रकारचे जर अडचण किंवा प्रॉब्लेम येत असतील तर माझ्या इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही मला फॉलो करून तुमचे प्रॉब्लेम जे आहे ते शेअर शकता. मी तिथे तुम्हाला नक्की रिप्लाय देईन मित्रांनो.